म्हणतात जगात देव चंद्र सूर्य तारे आणि आई वडील यांची तुलना कोणाशीच होत नाही आज अत्यंत घाई असणाऱ्या वधू माता सो अंजलिताई आज कामाचा ताण त्यांच्यावर खूप मोठा असतो घराची सर्व जिम्मेदारी पाहुण्यांच्या वस्त्याची सर्व जिम्मेदारी आज त्यांच्यावर असते तरीसुद्धा प्रत्येकाचं हसतमुखाने स्वागत करणार प्रत्येकाला हसतमुखाने बोलणार त्या वधू माता सो अंजलीताई यांच्यासाठी एक कवी म्हणतो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार पुढे म्हणतो आई वडील माझ थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार मुलांची पहिली गुरु ही आई असते मुलांना चालतं बोलतं करून बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारी ही आई असते आणि आज या क्षणी सो म्हणजे सर्वात जास्त आनंदी असतील यात काहीच शंका सुद्धा नाही या भव्य दिव्य प्रसंगी वर पिता आदरणीय श्री विठ्ठलराव एकनाथराव पाटील वर पित्यासाठी हे दोन शब्द नक्कीच म्हणावेसे वाटतात वडील म्हणजे बाप बाप या दोन अक्षरी शब्दामध्ये मोठा वटव आहे म्हणतात जी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात जी डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळ्यात अश्रूचा थेंब नाहीन अंता जो प्रेम करतो त्यालाच तर बाप म्हणतात बापाचा एकच ध्यास मुलांचा विकास मुलांचा विकास या सुंदर शुभविवाह प्रसंगी वर आई सो सुलोचना आता यांच्यासाठी मनावस वाटतं आई म्हणजे घराचा आधार घराचं घरपण ती चार पाच दिवस बाहेर जाऊ द्या मामाच्या गावी कुठं कसं विस्कटीतून जातं बघा घराचं सारं व्यवस्थापन घरातील प्रत्येक अडीअडचणी ती अगोदर जाणून घेते सर्वांच्या दुःखात ती लवकर सहभागी होते सुखात मात्र तुम्ही तुम्ही करत करत शेवटी येते ती आई असते कवी म्हणतो लिहू कस मी आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आईवर लिहिण्या इतपत माझे व्यक्तिमत्व नाही मोठे देवाची पूजा करून बघ देव मिळत नाही पण आईची पूजा केली तर देव भेटल्याशिवाय राहत नाही म्हणून आई हे जीवन आहे